तुम्ही खुश आहात ना ट्रीटमेंटने? एकदम व्यवस्थित. तुम्हाला का वाटलं असं की मला बरं वाटण्यासाठी ऍक्युपंक्चरच मदत करेल? ऍक्युपंक्चर थेरपी ऍक्च्युली मला माहित नव्हतं ऍक्युपंक्चर थेरपी काय आहे. तर माझी एक ताई आहे जेवढी, तिने ऍक्युपंक्चरची थेरपी केली. तिने मला सजेस्ट केलं की ऍक्युपंक्चरची थेरपी, मी याच्या अगोदर फिजिओथेरपी केलं, मसाज केले, पेन किलर खाल्ले, सगळं केलं, पण रिझल्ट तात्पुरता यायचा. परत नंतर थोड्या वेळाने पेन परत यायचा. मेन जे आहे ना हिपमधला पेन वगैरे, तो मला खूप त्रास देत होता. मग ताईला माझ्या रिझल्ट आलेला आहे ते ऍक्युपंक्चर थेरपीने. ओके. मग तिने मला सजेस्ट केलं की ऍक्युपंक्चरचं थेरपी कुठे तर असेल तर बघ कामोट्यामध्ये. मग एक होतं की कामोट्यामध्ये ऍक्युपंक्चरची थेरपी मला कधीच, म्हणजे मी भरपूर शोधलं पण मला सापडले नाही. मग ह्याच्यात एक 5-6 महिन्याचा वेळ गेला. परत काय बोलले, अरे काय तुला ऍक्युपंक्चरची थेरपी वगैरे केला नाहीस का? म्हटलं नाही आहे कामोट्यामध्ये. मग परत मी एकदा सर्च केलं गुगलवर, मला इथे 3-4 जण दिसले लोकलमध्ये. तर एकाने मला 4 वाजताची अपॉइंटमेंट दिली. आणि मग हे पण इथे पण फ्रेशविंगचं पण नाव होतं त्याच्यामध्ये. मग मी इथे आलो. इथे आल्यानंतर डॉक्टर तुम्ही तर होतात, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सगळं समजावलं वगैरे कसं हे आहे ट्रीटमेंट कशी. मी सुयांना मोस्ट प्रॉब्ली घाबरतच होतो. ते एकतर पहिली सुई जेव्हा लावली ना तेव्हा मग समजलं की अरे हां दुखत वगैरे नाही आहे. त्या सुयाला घेतलं आणि बाकीचं मग तेव्हापासून पूर्ण चेंजच झालं. आनंदाचा क्षण हा होता की मी जेव्हा कोलकात्याला गेलेलो तेव्हा हॉटेलवर राहिलेलो आणि मध्ये थोडासा ट्रीटमेंटमधून गॅप पडलेला. तर विचार केला की यार परत तर दुखणं तर येत नाही ना, असा विचार केला नाही. मग मी आलो, थोडंसं वॉकिंग वगैरे केलो स्पेसमध्ये आणि थोडंसं रनिंग करण्याचा प्रयत्न केला. आणि मी लिटरली त्यावेळी धावलो, म्हणजे रनिंग केलं ना, मला आश्चर्य एवढं झालं ते. अरे मी म्हणलं यार धावतोय आता परत. मला त्यावेळी ना म्हणजे खरंच एक म्हणतात ना की सुखद धक्का म्हणतात ना, त्या टाईपचा होता तो. लिटरली मी 2 राऊंड मारले त्यावेळी. मला जरा देखील दुखलं नाही, पेन नाही झालं, म्हणजे आणि आहे त्या कंडिशन. मग मी म्हणलो की अरे बाबा मस्त झाले, काही ट्रीटमेंट चांगले चाललेले आहे. काय तुम्हाला वाटतं इतर लोकांनी तुमच्या आजूबाजूला असतात त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह असतं की आनंदाचे क्षण असतात जेव्हा ते तुम्हाला एवढ्या दिवसांनी बघतात की तुम्ही एवढे लंगडायचे वगैरे असतात? नाही, आता घरातले खूप खुश आहेत, मित्र सगळे खूप आहेत, खूप सगळे खुश आहेत. कारण त्यांनी मला बघितलेलं आहे ना, माझं पेन बघितलेलं आहे, मी कसं लंगडत होतो, किती पेनमध्ये होतो, हे सगळं बघितलेलं आहे.
आणि त्यांना माहित आहे ना डे टू डे माझी म्हणजे किती प्रोग्रेस झालेला आहे वगैरे, तर माझ्यापेक्षा जास्त त्यांना आनंद होतोय कारण ते लोक आपल्याला नेहमी बघत असतात ना. तर मी त्यांच्या रूप म्हणजे त्यांच्याकडून समजून घेऊ शकते की माझ्यात किती चेंजेस झालेले आहेत. ते मला सांगतात अरे आता खूप चेंज झालेला आहे तुझ्यामध्ये, तुझ्या चालण्यामध्ये बरंच फरक पडलेला आहे, तुला म्हणजे वागता वगैरे येतं. माझी वाईफ आता सारखी सांगत असते मला तुमच्यात खूप चेंजेस झालेले आहेत. बस पेन एवढा जबरदस्त असतो ना की कोणत्याही गोष्टींचं म्हणजे तुम्हाला मन मोकळेपणाने कोणत्याच गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. असा बॉडी पेन होतो ज्यांना तुम्ही वेळ नाही देऊ शकत, मुलांना वेळ नाही देऊ शकत, मित्रांसोबत वेळ नाही देऊ शकत. फिजिकली तर तुम्ही एक म्हणतात ना की हँडिकॅप झाल्यासारखं होतंच होतं, पण मेंटली पण त्याचा इफेक्ट तुमच्या पूर्ण बॉडीवर दिसून येतो. तुमच्या आजूबाजूंच्यांना तुमच्यावरतीचा म्हणजे तुम्हाला तर त्रास होतो पण तुमच्या वाल्यामुळे बाकीच्यांना पण त्रास होतो. मी ह्या गोष्टींना सतत 7 ते 8 वर्ष अनुभवलेलं आहे. काय वेदना होतं, कशा वेदना होतं, जी कळ येते ना म्हणजे पाठीतून खाली हिपमधून पायापर्यंत जेव्हा कळ येते ना तेव्हा असं वाटतं डोळ्यासमोर अंधार येते. एक वीज जशी चमकते तसं तशी कळ येते, डोळ्यासमोर अंधार येते, मरणाची कळ येते, काही सुचत नाही आहे. आता काय होतं लिटरली तुम्ही झोपू नाही शकत. मी 7 ते 8 वर्ष एका अंगावर झोपलो नाही, राईट साईडला झोपू नाही शकत, पालता नाही झोपू शकत. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी बोलायच्या ना की अरे काल अंगडतोय, काय झालंय, तुझं अजून ठीक नाही झालं का, किती वर्ष अजून हे करणार आहे, सर्जरी करून घे, काहीतरी कर, किती दिवस असं दुखण्यात हे करणार आहे. ह्याच्यामुळे कसं मेंटली पण खूप प्रॉब्लेम व्हायचे, म्हणजे फिजिकली तर व्हायचं पण मेंटली खूप स्ट्रेस व्हायचं. त्याच्याबरोबर टाइम स्पेंड नाही करायला भेटायचं, कुठे बाहेर नाही जायचं, दुखणे एवढं असायचं की कुठे म्हणजे आता मला शौक आहे फोटोग्राफीचा पण फोटोग्राफी करायला भेटत नाही, मुलांबरोबर बाहेर जायला भेटत नाही. पण हळूहळू जशी जशी ट्रीटमेंट सुरू झाली ना तेव्हा दुखणं कमी झालं, टाइम स्पेंड करायला लागलो घरच्यांबरोबर, ऑफिसमध्ये जास्त वेळ म्हणजे कसं व्यवस्थित माझी कामं व्हायला लागली, बॉस खुश झाला की याच्यामुळे चांगले रिझल्ट तर खूप आला. म्हणजे जी लोक हळूहळू माझ्यापासून सॉरी मी लोकांपासून जे दूर व्हायला लागलो होतो त्याच्यापेक्षा मी परत त्याचप्रमाणे गेलो. ते एक मला अचीवमेंट आहे, मेंटली खूप म्हणजे व्यवस्थित हे झालं व्यवस्थित. आणि ॲक्युपंक्चरमध्ये तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्ही काय सांगाल की तुम्हाला असं वाटलं की हे आतून काहीतरी फरक होत आहे, शरीर स्वतः करत आहे की हे जस्ट आपण सुया लावून घेतोय म्हणून, असं तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स काय? नाही माझं असं मत होतं की एकतर सुयानी आत बॉडीमध्ये असं हे होतं, मला तर एक आश्चर्य हे होतं की म्हणजे मला तो डॉक्टर तुम्ही जेव्हा बोलला होता की अरे मी स्टार्टिंगला आलो होतो तेव्हा मी बोलत होतो अरे माझं दुखणे इथे आहे पण माझ्या हाताला का सुया लावतात, मला तिसरं समजलं नाही. पण नंतर हळूहळू समजून आलं की आपल्या बॉडीमध्ये असं काही स्ट्रक्चर आहेत, असे काही पिन पॉईंट आहेत जिथे त्याचा असर इनडायरेक्टली त्या मसल्सवर किंवा त्या कमरेवर होतो. मग मी त्या नंतर जाणवून आलो. हां त्याच्याबरोबर तुम्ही ॲक्युपंक्चरबरोबर तुम्ही सेकंड थेरपी म्हणा किंवा तुमचे एक्सरसाइज म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी हे कंटिन्यू केलं पाहिजे, त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट येतो. आणि ॲक्युपंक्चर थेरपी तुम्ही त्या बॉडीमध्ये आत काहीतरी होतं म्हणजे या वगैरे लागल्यानंतर होतं ते जाणून येतं, सांगता येत नाही असं काय होतं पण होतं. बरं तुम्ही स्वतः काय मेसेज द्याल ज्यांचं दुखणं आहे पाठीचं त्यांच्यासाठी? तुम्ही स्वतः एक पेशंट होतात आणि आता जवळजवळ 90% वरती तुम्ही बरे होत जात आहेत,
आणि अजून अगदी काही सिटिंगमध्ये तुम्हाला पूर्णत्वास तुमचं सर्व येईल, तर तुम्ही काय मेसेज देऊ शकाल? सायटिकाचा पेन एक अशी गोष्ट आहे डॉक्टर की मी अनुभवलेलं आहे की सायटिकामध्ये कोणत्या गोष्टी होतात कसं कुठलं होतं आहे, तुम्हाला झोपता येत नाही लिटरली. मला राईट साईडला मी आता सात आठ वर्ष मला आठवत नाही की मी राईट साईडला कधी झोपलो पण असेल. एवढा त्रास व्हायचा ना की हा हिप मधला पेन अशी चमक द्यायचं ना की विजेसारखं चमक असायचं. चालणं तर म्हणजे आता चालणं तर सोडा, आता तर धावतोय मी पण चालता सुद्धा येत नव्हतं मला. डॉक्टर मला बोलायचे की तुम्ही वॉकिंग करा हे, पण माझं कळ मला माहीत नाही की किती दुखतं ते, एवढी जोरात कळ यायची ना असह्य व्हायचं अगदी. तर माझं बाकीच्या ना असं मत आहे की ॲक्युपंक्चर थेरपीने तुम्हाला रिझल्ट भेटेल, 100% रिझल्ट भेटेल, पण ते तुम्ही कंटिन्युअस केलं पाहिजे, ट्रीटमेंट पूर्ण केली पाहिजे. मध्येच करून थोडे दिवस सोडून आणि परत थोडा गॅप टाकून ते मग तुम्हाला सक्सेस नाही, पूर्ण थेरपी केली पाहिजे. मी खूप खूप धन्यवाद आहे फ्रेशविंग वेलनेस सेंटर आणि डॉक्टर प्राणेश पेटकर यांचा की माझ्या लाईफमध्ये त्यांनी खरंच परत एकदा हा आनंद दिलेला आहे. कारण ह्या दुखण्यापासून खरंच खूप वेदना होत होत्या आणि खूप त्रास होत होता ह्या सगळ्या गोष्टींचा, पण डॉक्टरांनी मला खरंच फिजिकली म्हणताना मेंटली आणि एक म्हणतात ना की ट्रीटमेंटच्या वेळी जसं मैत्रीपूर्ण त्यांनी म्हणजे हे दिलेलं आहे, विश्वास दाखवून दिलेला आहे माझ्या जीवनामध्ये, परत एकदा मी बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर मी खरंच डॉक्टरांचा खरंच आभारी आहे आणि मी त्यांना मनापासून धन्यवाद म्हणतो.